शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22वा राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत दीपावली अंकानं तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत साहित्य आभा या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं ते मानकरी ठरलेत अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धेचे संयोजक दीपक म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत आदी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या दोनही संस्थांच्या वतीनं आम्ही सातत्यानं दिवाळी अंक स्पर्धा घेतो. 22वी आमची राज्यस्तरीय स्पर्धा, या 22वा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही यावेळेला जी स्पर्धा घेतली 2022 सालाची, याच्यामध्ये राज्यस्तरावरती दीपावली हा अंक सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे आणि त्याला प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपयाचं आणि सन्मानचिन्ह असं पारितोषिक मिळालं आहे. या व्यतिरिक्त पहिलं, दुसरं, तिसरं अशी 3 पारितोषिकं, सर्वोत्कृष्ट विशेषांक, मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, त्यानंतर पुन्हा उत्कृष्ट कथा, कविता, मुखपृष्ठ, व्यंगचित्र याच्यासाठी आणि तशाच पद्धतीनं सर्वोत्कृष्ट लेख, त्याचबरोबर जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, याच्यामध्ये 3 पारितोषिकं, उत्तेजनार्थ उत्कृष्ट कथा, कविता आणि व्यंगचित्र असे विविध पारितोषिकं जाहीर केलेले आहेत. सर्व विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.